गेल्या आठवड्याभरापासून नाशिकमध्ये विविध स्पर्धा सुरू होत्या. निमित्त होतं ऑलिम्पिक दिनाचं. नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टीगेम असोसिएशन, यशवंत व्यायामशाळा आणि श्री कालिका देवी मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या या स्पर्धा हेमंत पांडे, अशोक दुधारे, अण्णासाहेब पाटील, आनंद खरे, दीपक पाटील, संजय पाटील, राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. त्यात नेटबॉल स्पर्धा, इनडोअर फुटबॉल, कॅरम, सेपक टकरा, हॉलीबॉल, बास्केटबॉल इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. सर्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभास उद्योजक राहुल देशमुख, दीपक पाटील, आनंद खरे, राजू शिंदे, नितीन हिंगमेरे उपस्थित होते. प्रारंभी आनंद खरे यांनी स्पर्धेचा गोषवारा विशद केला. अशाच कार्यक्रमाला 2 वर्षापूर्वी बोलवलं होतं. मागील वर्षी जलालुद्दीन म्हणून हॉकीचे गोल्ड मेडलिस्ट, भारताचे अनेक जागतिक स्पर्धांमध्ये, ऑलिम्पिकमध्ये आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ज्यांनी मेडल मिळवले, भारताचं कर्णधारपद त्यांनी भूषवलं, असे मिस्टर जलालुद्दीन हे मागच्या वर्षी आले होते. आणि आत्ता 23 ते 25 हे 3 दिवस ब्रह्मानंद म्हणून जे आपले भारताचे फुटबॉलचे गोलकीपर होते आणि त्यांनी 25-26 वर्ष खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, ज्युनियर लेवलपासून तर सिनियरपर्यंत. आणि त्यांना भारताने, भारताच्या क्रीडा खात्याने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना पद्मश्री देखील भारत सरकारने दिलेली आहे. असे या ज्या महान व्यक्ती आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही त्यांना आमंत्रित करतो, याच्यासाठी की आपले जे नाशिकचे खेळाडू आहेत त्यांना त्यांच्यापासून काहीतरी शिकायला मिळावं किंवा त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळावी. पण निश्चितच त्याच्यानंतर रॅलीनंतर आम्ही टेबल टेनिस स्पर्धा आयोजित केली, व्हॉलीबॉलची स्पर्धा आयोजित केली, बास्केटबॉल स्पर्धा आयोजित केली, तलवारबाजीची स्पर्धा आयोजित केली, फुटबॉल स्पर्धा होती, त्याच्यानंतर सेपक टकरा याच्या स्पर्धा झाल्या, कॅरमची स्पर्धा आताच सकाळपासून मुलांनी स्पर्धा घेऊन ते मुलं इथं आलेले आहेत. राहुल देशमुख आणि अण्णासाहेब पाटील यांनी स्पर्धेतील विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. साजरा करत आहोत ऑलिम्पिक सप्ताह, साजरा करत असताना खेळाडूंना मार्गदर्शन, खेळाडूंकडून अनेक क्रीडा स्पर्धा आणि घेतले जातात. अनेक ठिकाणी या स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धांमध्ये अनेक क्रीडा खेळाडूंनी अत्यंत चांगलं असं यश संपादन केलेलं आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं आरोग्य चांगलं राहून त्यांना खेळाचा आनंद घेता यावा. आणि भारतातून, महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून ऑलिम्पिक खेळाडू निर्माण व्हावे. आणि ऑलिम्पिकसाठी फक्त दुधारे सर, मला वाटतं आपल्या मागच्या कार्यक्रम तलवार बाजूचे प्रशिक्षक म्हणून ऑलिम्पिकसाठी गेले होते. आणि अत्यंत चांगलं असं तिथं जपानमध्ये त्यांनी काम केलं. मला पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर्व विद्यार्थी, पालक, आपण विद्यार्थ्यांमागे उभे राहत म्हणूनच विद्यार्थी आज चांगले खेळाडू होऊ शकतात. सर्वांचं जे या 7-8 दिवसामध्ये तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे त्याचा रिझल्ट लागलेला आहे. आणि तो आज सर्वात महत्त्वाचा दिवस आहे की प्रत्येकाला त्याचं मोबदला, म्हणजे जे त्यांना पाहिजे असतं की एक प्रमाणपत्र प्लस एक मोमेंटो, तो आजचा दिवस आहे. सर्वांना शुभेच्छा माझ्याकडे. पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले, तर सांघिक खेळांमधील विजेत्या उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. मुलांमध्ये ग्रुप फोटो साठी थांबायचं आहे. आपल्याला न्यूज मध्ये भाग दिले. फुटबॉलच्या स्पर्धा घेतल्या होत्या. फुटबॉल या स्पर्धेमध्ये
आपण लवकर स्टेजवर असेल. यानंतर तृतीय क्रमांक मिळवले काशाबा जाधव स्पोर्ट्सचा ग्रुप फोटो घेणार आहोत. द्वितीय क्रमांक सेवा काळा बांधवायचा आहे. तृतीय क्रमांक मिळवला सेंट फ्रान्सिस स्कूल बिडके कॉलनी. फोटो काढ इकडून त्यांनी कृपया संयोजकांशी संपर्क करावा. यानंतर आनंद चकोर यांनी सूत्रसंचलन केलं. या सोहळ्यास शशांक वझे, जय शर्मा, राहुल फडोळ, सतीश बोरा, मनोज म्हस्के, शशिभूषण सिंग, अमोल राठोड, अभिजित देशमुख, गायत्री भिंगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.